नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निर्देशक भूमिती 5.2 यामधील सहावं उदाहरण आहे. उदाहरण असं दिलं आहे, एक बिंदू दिला आहे, त्याचं एक्स निर्देशक 22 आणि वाय निर्देशक 20, आणि दुसरा बिंदू आहे त्याचं एक्स निर्देशक 0 आणि वाय निर्देशक 16, यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. आपण काय केलं, उकल समजा जे दोन बिंदू दिले होते त्यातला पहिला एक ए मानला, त्याचं निर्देशक 22 आणि 20 आहेत, आणि बी 0 आणि 16 वरील प्रमाणे, यांना जोडणाऱ्या मध्यबिंदूचे मध्यबिंदू पी मानू असं केलं आपण. आणि मग मध्यबिंदूच्या सूत्रानुसार लक्ष द्यायचं आहे, मध्यबिंदूच्या सूत्रानुसार मध्यबिंदूचं सूत्र काय आहे. आता एकदम दोन्ही काढतो मी. एक्स बरोबर मी इथे लिहिलंय एचे निर्देशक एक्स वन वाय वन, बीचे निर्देशक एक्स टू वाय टू, आणि मध्यबिंदूचं निर्देशक एक्स वाय म्हणजेच एक्स वायच ठेवलं आपण. तर असं असेल मध्यबिंदूच्या सूत्रानुसार एक्स वन अधिक एक्स टू छेद 2, आणि वाय निर्देशक असेल वाय वन अधिक वाय टू छेद 2. वाय टू प्लस वाय वन केला तरी चालतं, काही बदल होत नाही. मग इथे एक्स वन किती आहे आपला 22, अधिक एक्स टू किती आहे 0 छेद 2. बघून घ्या इथे एक्स टू 0 आहे, ती किंमत ठेवली. वाय मिळेल वाय वन किती आहे आपला 20 अधिक 16 छेद 2. वरच्या किमती ठेवल्या यामध्ये मी, कठीण नाही, खूप सोपं आहे आणि परीक्षेला अशी उदाहरणं असतात. 22 अधिक 0 म्हणजे 22च छेद 2, आणि इथे वाय बरोबर असेल 30 किती येईल 36 छेद 2. मग आपण इथे एक्स आहे हा एक्स बरोबर 22च्या निम्मे म्हणजेच 11, आणि वाय बरोबर 36च्या निम्मे म्हणजे 18. मग शेवटी लिहायचं आहे मध्यबिंदूचे निर्देशक. मध्यबिंदूचे निर्देशक काय असणार आहे, 11 आणि 18. एकदम सोपं आहे, छोटंसं उदाहरण आहे. सूत्र लक्षात घ्या, सूत्रांना गुण असतात. मला येत नाही, मला जमत नाही हे सोडून द्या, परत परत व्हिडिओ बघा, म्हणजेच तुमची भीती दूर होईल आणि गणित शिकता येईल. बेस्ट ऑफ लक, बघत राहा आपला चॅनल